अनन्तकोटिब्रह्माण्डनायक महाराजाधिराजयोगिराज वरब्रह्मसच्चिदानन्दभक्तप्रतिपालक महाराज की जय श्रीगजानन्दविजयग्रन्थ आध्याय सहा वा प्रारम्भ श्री गणेश महा हे परम मंगला श्री हरी तुझी कृपा झाल्यावरी वरी अशुभ घे जाते दुरी हा अनुभव संतांचा त्या संत वाक्य भरोसा मी ठेवून श्रीनिवासा मंगलाची धृन आशा तुझ्या दारी पातल आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा रोष कधी ना करावा या अजाण लेकरावर बालकाचे लागी दूषण हे मनात आणून करणे असेल ते करी असो वंकटलाला घरी राहिली समर्थांची स्वारी तई अपूर्व एक घडली खरी गोष्ट श्रोते ती का गावाचे या दक्षिणेस वंकटलालाच्या मळ्यास महाराज गेले एक दिवस कणसे मक्याची खावया बहुत मंडळी बरोबरी कणसे खाया आली खरी विहिरी पशी तयारी केली कणसे भाजण्याची गर्द छाय जे वृक्ष थोर जवळ होते आगट्या पेटल्या एकसरा अजमासे हो दहा बारा त्याने डोंब झाला खरा गगनोदरी धुमाचा त्या योगे ऐसे झाले आग्या मोहोळ लागलेले चिंच वृक्षावरी भरले त्याच्या माशा उठल्या की त्या उठता क्षणी मंडळी गेली पळून कणसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो त्या अग्या मोहोळांच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा घोंगड्याचा करून बुरखा कोणी गेले पळून प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती अशा वेळी समर्थ मूर्ती आसनी होती निर्धास्त ते नाही पळून गेले आसनी आपल्या स्वस्थ बसले विचार करू लागले निजचित्ती माशांचा माशी तरी मीच झालो मोहोळतेही मीच बनलो कणसे खाया मी चालो कणसे तेही रूपे माझी ऐशा विचारे आनंदात महाराज राहिले डोलत अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या वाटे पासोडी माशांची समर्थ पांघरले साची योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी माशा चावते वरच्या वरी परिणतो परवा करी त्यांचे काटे शरीरी बोचले असते असंख्यात यासी झाला एक प्रहर भक्त झाले अंतर झाले हो कोठून बुद्धी झाली मला येथे आणले समर्थाला कणसे मक्याची खावयाला मंडळींच्या समवेत अशा समर्था लागून दुःख द्याया मीच कारण झालं एका का शिष्यपण माझे हाय रे दुर्दैवा बंकट लालाने तयारी पुढे येण्याची केली खरी हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थांनी जीवा न जा निघोन बसा मोहोळी जाऊन माझ्या कारण तुम्ही कोणी न सावावे जमलेल्या मंडळीत बंकट हास निस्सिम भक्त जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावनिया, ऐसे म्हणता माशा गेल्या मोहळावरी जाऊन बैसल्या लालाने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी महाराज त्या पाहोनी बोलते झाले हसोनी वा खूप केली समेजवानी आम्हा तू माशांची अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी माझ्यापासून झाले दुरी भक्त ये धवा याचा करी विचार संकट आल्या कोणावर कोणी न सहाय्य करणार एका ईश्वरावासुनी जिलबी पेढे बर्फी खाती माशा आल्या पळून जाती ऐसी जयांची आहे कृती ते स्वार्थी भक्त निसंशय बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला त्यावर महाराज आनव का सोनार काटे माशांचे काढावया महापापी मी गुरुराया तुम्हाला गीत त्रास द्याया आणि विता झालो या ठाया माशा किती रसल्या तरी गांधी गणित अंगावर उठल्या तुमच्या साचार याचा भाव या परिहार उपाय सांगा कोणता केले वचन महाराज बोलते झाले अरे यातना काही अधिक घडले डसणे स्वभाव माशांचा मला त्याची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा त्या माशी रूप सच्चिदानंदा म्या जाणले म्हणून माशी तरी तोच झाला तोच आहे माझा पुतळा पाण्याच पाण्याला काय दुखिता येईल हे ऐकता ब्रह्मज्ञान धरी मौन, काटे काढण्या लागून आहिले त्याने सोनारा सोनार चिमटे घेऊन आले देहास शोधू लागले कोठे आहेत काटे रुतले मक्ष कैसे पहावया महाराज बदले तयांना काय ह्या मैथुना मेथुना तसा तुमच्या नयना काटे तेना दिसतील ते, ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळीच साची साक्षती या गोष्टीची मीच दावी तो तुम्हाला ऐसे म्हणून कौतुक केले वायूलागी रोधून धरले तो काटे अवघे वरी आले रुतलेल्या स्थलातून तो पाहता प्रकार लोक आनंदले फार कळून आला अधिकार श्री गजानन स्वामींचा पुढे कणसे भाजली अवघ्या ने ती ग्रहण केली अस्तमानी निघून आली मंडळी निजगृहाते असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला आपल्या बंधूस भेटण्याला श्री नरसिंहजी कारणे हा कोतशा अलीचा शिष्य मराठा जातीचा कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे त्या नरसिंगजीचे चरित्र मी भक्त लीला मृतात वर्णिले आहे इथं भूत आता ते सांगणे नको हे अकोट नामे नगर शेगावाहून साचार आहे अठरा कोसावर ईशान्येला परियसी मनोवेगाचा सजवून वारू निघते झाले सद्गुरु जय पदनताचे कल्पतरू श्री गजानन महाराज अकोटाच्या सान्निध्यासी एकाने बीड अरण्यासी एकांतवास सेवावया हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण निंब अश्वस्थ रातांजना वृक्ष थे उदेले लता त्या नाना जाती वृक्षा वेढल्या बैसल्या असती तृण वाढले भूमीवरती सर्प वालोळी असंख्यात ऐशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत म्हणून आले औचित समर्थ त्याशी भेटावया सारखा भेटे सारख्याशी पाणीस मिळे पाण्याशी विजातीय द्रव्याशी समरसता होणे नसे गजाननासी पाहिले तेने चित्त आनंदले स्वामी से भले तो प्रेमा न वर्णवे की एक हरि एक हर चालते बोलते परमेश्वर एक राम एक कुमार वसुदेव देवकीचा एक वसिष्ठ एक पाराशर ऋषि श्रेष्ठ एक जानवीचा काठ एक तट गोदेचा एक हिरा कोहिनूर एक कौस्तुभ साचार एक वैनतेय एक कुमार सती वानरी अंजनीचा दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारखा बैसते झाले एका करावया आपापले एकमेका कथिते झाले नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिलास मी त्याग केला तयाचा स्वीकार करून योगाचा या आनंद तत्वाचा करिता झालो विचार या योगाच्या क्रियेत गोष्ट होती अघटित ज्यांचा मुळी न लागे अंत या सामान्य लोकांना त्या गोष्टी लपवावया पिसा बनलो जगाठाया ते नसावया वेड बळेच तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत तीन योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात फल या तिन्ही मार्गांचे एक आहे अखेरीचे परिबाह्य स्वरूप त्यांचे भिन्न भिन्न असे की योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाहिसाचा तरी तत्वाचा खरा बोध ना होईल योग क्रियावरून अलिप्त राहावे तयापासून कमलपत्रासन तरीच तत्व कळू नये यास परिप्रपंचाची स्थिती नरसिंगा आहेसाची आसक्ती कन्या पुत्रांचे मुळीच राहता कामा नये गार पाण्यात राहते परी न पाणी शिरू देते तैसेच वागती साचे या प्रपंचा माझारी या परी त्वा राहावे अपेक्षा रहित असावे चित्ता तुना ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला म्हणजे काहीच अशक्य नाही तू मे आणि शेषशाही एकरूप आहो पाहि जन जनार्दन भिन्न नसे नरसिंह म्हणती बंधुराया आला समसे भेटावया ही तुझी केवढी दया उपमायाला देण्या नसे प्रपंच मुळी अशाश्वत त्याची काय किंमत दुपारच्या सावली प्रत कोण सांग खरे माने तू कथिले जयापरी तैसा वागेन भूवरी मी जाणवच्या वर वरी अशीच भेटी द्यावी तुवा देह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे तेच आहे भावयाचे लोकाचारी निसंशय तुम्हा आम्हा कारणे जे का धाडिले ईशाने तेच आहे आपणा करणे निरालसपणे भूमिवरी आता विनंती इतुकीच खरी व्यावहारिक भेट वरच्यावरी देत जावी साजिरी मी धाकटा बंधू तुझा नंदी राहिला भरत रघुपतीची वाट पाहत तैसाच राहून पाहत वाट तुझी तुला येथे यावया अशक्य काही नाही सदया अवघ्या आहेत पदन लाविता पाण्याप्रत योगी भरदा वरून पळत क्षणा माझी फिरून येत शोधून अवघ्या त्रिभुवना ऐसे हितगुज उभय त्यांचे रात्रभरी झालेस असे दोघांची या संगमी खरे खरे जे का संत तेथे हेच घडून येत दांभिकाची होतात भांडणे पाहून एकमेका म्हणून नये गुरु ते अवघे पोट भरू पुरा माझी फुटके टारू तारण्यासी समर्थनसे दांभिकाचा बोलबाला जरी होतो जगी भला तरी त्यागणे आहे त्याला निवडून या श्रोते हो संतत्व नाही मठात संतत्व नाही विद्वत्तेत संतत्व नाही कवित्वात तेथे स्वानुभव पाहिजे दांभिक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबिण सदनात ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेची सासवेरी ज्यांच्या सदैव घरी सन्निती सदाचार भेटण्या कानने आले गजानन ऐसे कळले वर्तमान गुराखीद्वारे द्वारे आकोटाला ते कळता आनंदले लोक धावू लागले नारळ घेऊन निघाले पहाया द्वयसंतांशी एकमेका ऐसे म्हणती चला चला रे सत्वर गती गोदाणे भागीरथी संगमपावली कननात् त्या भेटरूप प्रयागासी जाऊ आपण स्नानासी या महोदय पर्वणीशी साधून घेऊ चला हो तो इकडे काय झाले गजानन आधीच निघून गेले नरसिंगाशी पुसन भले भेट झाली पौरासी पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण दर्यापुराच्या सन्निध जाणा येते झाले शिष्यांसह हो, दर्यापुराच्या शेजारी शिवर गाव निर्धारी असे चंद्रभागेच्या तिरी व्रजभूषणा वास जेथे श्रोते ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा ही लहान अशी एक गंगा पयोषनेला मिळणारी या शिवर गावात व्रजभूषण नामे पंडित चार भाषा अवगत होत्या श्रोते जयाला कीर्तिजाच्या विद्वत्तेची वरहाडी पसरली साची याला भक्ती भास्कराचे आत्यंतिक असे हो प्रत्यही चंद्रभागेवर स्नान करी साचार उदयास येता दिनकर कर अर्घतशी देतसे पंच पंच उषकाला व्रजभूषण उठे भला न प्रार्थविधीला अरुणोदयी स्नान करी तही शीतोदकाने ऐसा कर्मठ परिज्ञानी मानमान्यता विद्वजनी ज्याची होती विशेष त्या शिवर गावाला योगीराज फिरताला वाटे तपासे द्यावयाला फल त्या व्रजभूषणाशी चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञान जेठी समोर नदीच्या या काठी आले ब्रजभूषण स्नानाला ती प्रभातीची वेळा पाहि प्रकाशिल्या देशादाही कुक्कुटाचा आवाज येई वरसेवरी ऐकोनिया ऐकून या भारद्वाज पाखरे जाऊ लागली अत्यादरे भास्कराची सामोरे पूर्व दिशा लक्ष्मण भास्कराचा उदय होता तमनिमाला हा हा म्हणता जैसा सभेस पंडित येता मूर्ख जाती उठवणे ऐशाता सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती बैसली होती निश्चिती ब्रह्मानंदी टोलत सवे शिष्य अपार होते मंडलाकार ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्कराची ते व्रजभूषण तत्वता झाला सूर्याशी अर्घ देता तोहा पुढे ज्ञान सविता त्याने पाहिला प्रत्यक्ष सूर्याप्रमाणे सतेजकांती अजानू बाहून निश्चिती दृष्टी नासागराच्या वरती ती रजयाची झाली ऐसे ऐसा पुरुष पाहताक्षणी व्रजभूषण हर्षला मनी संध्या सामान घेऊन आला धावून जवळ त्यांच्या अर्घ दिले पायावरी गजाननाच्या सत्वरी प्रदक्षिणा ही अखेरी त्याने घातली तयाला मित्रायन महा सुरायन महा भानवेन महा खगायन महा ऐशी नावे घेऊन पहा घातले द्वादश नमस्कार शेवटी आरती वाढलेली गजाननासी आदरे भली ती नाही पडली कशाचीही त्या ठाया प्रार्थनापूर्वक नमस्कार अखेर मुखाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे दर्शन दिव्य पायांचे आज झालो धन्यमी मी नभोदरीच्या भास्करला देत होतो भला तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञान निधी योगेश्वर हे पूर्ण ब्रह्म जग चालक ज्ञान राशी ऐसे युगायुगी किती अवतार गेसी अस दर्शन तुझे भयरोग चिंता ना गजानन गुरु मज पावता ऐशी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन या लिंगन दृढ त्या धरते झाले कराला वरी ठेविला कर आशीर्वाद दिधला थोर सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा व्रजभूषणा कर्ममार्ग सोडू नको विधी निरर्थक मानू नको मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही कर्म फल टाकेता भेटत घननेळ त्याच्या अंगी न लागे मळ या कर्माचा आता केव्हाही तू आपल्या सदनी माझे बोल ठेवी म्हणे प्रत्यही माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोते भला त्या व्रजभूषण पंडिताला महाराजाले शेगावी या शेगावाचे होते नाव पूर्वकाली शिवगाव अप्रंश ठाव शेगाव या शब्दाला तेच हल्ली प्रचलित आहे बुधहो वराडात सतरा पाटील होते सत्य या एकाच ग्रामाला महाराज शेगावसी आले परी न स्थिर राहिले ते भटकत फिरले मनास येईल त्या स्थळा अकोट अकोले मलकापूर नावे सांगावी कुठवर चांदण्यांची न होणार मोजदाद कोणाही ज्येष्ठ आषाढ महिना गेला पुढे श्रावण मासाला उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या रावळात हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार पाटील मंडळी थोर थोर होती या भक्तदेवाची पेंडी लागी जैसा आळा तेवी पाटील गावाला जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई चाले उत्सव महिनाभर अभिषेक पोथी कीर्तन गजर अन्नदानासी येई पुर अवघे लोक तृप्त होती या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी जो गावचा कारभारी होता उदार मनाचा श्रोते हे पाटीलपण आहे वाघाचे पांघरुण ते जो घेई त्याला जन भिव लागती सहजची गाव करी ते रावण करी ऐसी मराठी भीतरी म्हण एक आहे साजरी ती यथा तथ्य असे त्या मारुती मंदिरासी आले गजानन पुण्यराशी श्रावणाच्या आरंभाशी उत्सव श्रीचा पहावया बोलले बंकटलालासी मी आता या मंदिरासी राही न जाण अहनिशी त्याचा शोक करू नको गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर योग्य नाही साचार तुम्हा प्रपंच मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिरासी तू बोलाविसे ज्या दिवशी तेवढा पुरता येईन तेथ हे अंतरेसे गुह्य तुला कथन केले बंकटाला स्वामी शंकराचार्याला भ्रमण करले भाग आले गोसावी मच्छिंदर जालिंदर हेही राहिले निरंतर घर काननामाजी वृक्षातळी छत्रपती राजा शिवाजी जो बहादुर वीर गाजी, जाने इंदूचे रक्षिली बाजी दंडून दुष्ट यवनांना त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर परी सज्जनगडावर स्वामी होते वस्तीला याचा विचार करावा हट्ट मुळी न धरावा माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार तो लाल सावकार गजाननाचे म्हणाल मंदरी स्वामी समर्थ येता हर्ष झाला समजता भास्कर पाटील शुश्रूषय करता जवळ राही निरंतर हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ ममुख दाव पथ संत चरण सेवेचा शुभं भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु इति श्रीगजाननविजयग्रन्थस्य षष्ठोऽध्यायः समाप्तः